मिथून राशी नमस्कार मी डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांच त्र्यंबकराज ज्योतिष या युट्यूब मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीतील मिथुन राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट महिना कसा असेल या विषयाची शास्त्रशुद्ध माहिती घेणार आहोत या संपूर्ण ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये तीन ग्रह या संपूर्ण महिन्यात राशी परिवर्तन करणार आहेत सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे सात ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह वक्री होतोय म्हणजे तो सिंह राशीतनं कर्क राशीमध्ये येतोय पुढे सतरा ऑगस्ट या दिवशी सूर्य हा ग्रह आपल्या स्वतःच्या सिंह राशीमध्ये येऊन विराजमान होतोय आणि त्याच पुढे दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा ऑगस्टला मंगळ ग्रह हा कन्या राशीमध्ये येतोय मग दोन हजार तेवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये हे ग्रह जे आपलं राशी परिवर्तन करताय याचा मिथून राशीच्या जातकांवरती कशा प्रकारचा परिणाम असेल या विषयाची आज आपण माहिती घेत आहोत प्रथम स्थान म्हणजे पहिलं घर तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे आमच्या कार्यालयाकडनं प्रसारित होणारे व्हिडिओ हे सगळ्यात प्रथम आपण पाहू शकतात प्रथम स्थान म्हणजे पहिलं घर पहिला भाव या स्थानाचा स्वामी बुध देवता हा तृतीय स्थानामध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे साहजिक आहे आपल्या बहिणीला भावाला आजूबाजूच्या लोकांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना मदत करण्याचा हा महिना आहे आणि तुम्ही कराल कुठली अपेक्षा न ठेवता तुम्ही मदत कराल त्यांना त्याचा आनंद तुम्हाला द्विगुणित करणारा असेल याच पद्धतीनं लेखन करण्याची इच्छा एखादं पुस्तक लिहायचं होत याच पद्धतीनं ज्योतिषी व्हायचं होतं याच पद्धतीने एखादा खेळाडू व्हायचं होतं या अनेक गोष्टींमधन धनप्राप्तीचे योग मिथून राशीच्या लोकांना आलेले आहेत हेच नाही हा बुद्धीचा ग्रह शास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय कीर्ती याच पद्धतीनं आपल्याला नवनवीन गोष्टी करायच्या होत्या त्या राहून गेल्या होत्या करावं की नाही यांसारखे विचार मनामध्ये येत होते ते अडथळे त्या अडचणी मिथून राशीच्या लोकांच्या या ऑगस्ट महिन्यामध्ये कमी होत आहे मित्रांनो द्वितीय स्थान ज्याला धनाचं स्थान म्हंटलय स्वामी शुक्र देवता कुठल्या स्थानाचे शुक्र देवता तर हे पाचव्या स्थानाचे स्वामी शुक्र देवता हे द्वितीय स्थानामध्ये विराजमान झाले आहेत चंद्रदेवतेचा फलादेश हा दर दोन दिवसाला चंद्रदेवता आपला राशी बदलत असतात म्हणून ते स्थिर राशी नसतात रोजचं भविष्य हे त्यांच्यावर पाहिलं जात आणि मासिक भविष्यामध्ये चंद्रदेवतेचा विशेष विचार मग इथे द्वितीयात राशी आहे पंचमेशाचा मालक हा द्वितीय स्थानामध्ये विराजमान झालाय हा युग उद्योगपतींच्या पत्रिकेमध्ये असतो सांपतिक स्थिती ही वाढवणारा असतो जीवनामध्ये प्रगतीदायक असतो याच पद्धतीनं नवनवीन उद्योग नवनवीन व्यापार नवनवीन गोष्टी या निर्माण करण्याची क्षमता या शुक्र देवतेमध्ये असते द्वितीयातील शुक्रामध्ये शुक्र म्हणजे आकर्षण शुक्र म्हणजे पैसा शुक्र म्हणजे जीवनात जी काही आनंदाच्या गोष्टी घ्यायच्या आहे खरेदी करायची आहे सुखाच्या गोष्टींचा विचार करायचा आहे तो म्हणजे शुक्र आणि तो धनात आलाय मिथून राशीच्या लोकांच्या फिरायला जाण्याचे योग परिवारासाठी धन खर्च करण्याचे योग सर्वांना मदत करण्याचे योग याची अनुभूती याचा प्रत्यय मिथून राशीच्या लोकांना या, या, या महिन्यात येताना दिसणार आहे तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं वीर्याचं ओजाचं स्थान आपण म्हणत असतो इथे बुधादित्य योग झालाय आणि या बुधादित्य योगामध्ये सूर्य महाराज बारा महिन्यांपैकी स्वतःच्या राशीत एका महिन्यात येत असतात तो महिना तो काळ म्हणजे हा ऑगस्ट महिना आलाय स्वतःच्या राशीला कर्तृत्ववान आहे आत्मविश्वास आहे जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहणार आहात स्वतःचा व्यवसाय असेल स्वतःच्या जीवनातील प्रगती असेल हे सगळं मिथून राशीच्या लोकांना या ऑगस्ट महिन्यामध्ये पाहायला अनुभवायला मिळणार आहे चतुर्थ स्थान कन्या राशी आहे हे सुखाचं स्थान आहे चतुर्थ स्थान हे आईचं स्थान आहे आयुष्यातील शेवटच्या दिवसांचा विचार करायला लावणार स्थान आहे याच पद्धतीने आपलं घर असेल गाडी असेल वाहन असेल याचा विचार उपभोग या गोष्टींचा विचार चतुर्थावरती होतो मंगळ ग्रह आहे स्वामी देवता बुध हा पराक्रमामध्ये गेलाय डिप्लोमसीच्या बाबतीत डावपेच्या बाबतीत कौशल्याच्या बाबतीत एक नंबर असाल मध्यस्थीची भूमिका कराल त्यातनं पैसे मिळतील त्यातनं घर घेण्याचा योग त्यातनं वाहन घेण्याचा योग या महिन्यात आलेला आहे कमिशन एजंट त्यातनं धनप्राप्ती त्यातनं लक्ष्मी प्राप्ती त्यातनं उदरनिर्वाहाचे योग खरेदी विक्रीचा व्यापार मिथून राशीच्या लोकांना राजयोग देणारा ठरणार आहे आईचं सुख उत्तम आहे प्रमाणात आईला व्याधी पिढा असू शकते अंगावरती काढू नका चांगल्या डॉक्टरांची भेट घ्या म्हणजे तो त्रास होणार नाही पंचमस्थान पंचमामध्ये तुला राशी आहे स्वामी शुक्रदेवता हा, गेला शेअर मार्केट मधनं धन शेअर्स मार्केट मधन एखाद्या कंपनीमध्ये अटकवलेला फंड त्याच्यातनं मिळणारा पैसा उत्कृष्ट धनयोग म्हटलं जात लॉटरी असेल करमणुकीचे खेळ असेल त्याच पद्धतीनं बऱ्याच लोकांना आवड असते नवनवीन ठिकाणी परंतु फक्त त्या विषयाची माहिती घेऊन ते पैसे अटकवा ज्याच्यात आपल्या पैशांना त्रास अडचणी येणार नाही संकट येणार नाही सरकारशी निगडित काही विषय असेल जिथे सत्यता असेल पारदर्शकता असेल अशा ठिकाणी परंतु जे कोणी स्वतःचा व्यापार उद्योग एक आवड म्हणून शेअर मार्केटमध्ये ते जर शेअर्स मार्केटमध्ये जर काम करत असतील तर त्यांना त्यामध्ये यश आहे फलदायी आहे लाभदायक आहे पंचमस्थानावरन संततीचा विचार होतो या महिन्यामध्ये मिथून राशीच्या लोक जर संततीचा विचार करत असतील खूप दिवस झाले आम्हाला संततीचा घ्यायचा होता ती इच्छा पूर्ण होत नव्हती मनोकामना पूर्ण होत नव्हती ती पूर्ण होण्याचा योग मिथून राशीच्या लोकांचा या महिन्यात आलेला आहे सहावं स्थान म्हणजे याला स्थान म्हंटलय रोगाच आहे शत्रूच आहे पिडेच आहे नोकरीच आहे यांसारख्या गोष्टींचा विचार करायला लावणार हे सहाव स्थान आहे आणि याचा स्वामी मंगळ देवता हा चतुर्थामध्ये विराजमान आहे ज्या वेळेला षष्टी चतुर्थात जातो मित्रांनो पोटाचे विकार विषारी प्राण्यापासनं त्रास बऱ्याच वेळेला अनेक सर्प मित्र सर्प पकडण्याची घाई असते दाखवतात लोकांना आनंद घेण्याचा विचार असतो परंतु तोच हिंसरक सर्प तुम्हाला चावायला मागे पुढे पाहणार नाही काळजी घ्या पावसाचे दिवस आहेत पाळीव प्राण्यापासून दूर राहा खाण्यापिण्यामध्ये काळजी घ्या मुतखडा असेल याच पद्धतीने मूळ व्याधी असेल यान सारख्या गोष्टीचे विकार मिथून राशीच्या लोकांना जाणवू शकतात खाण्यामध्ये अपचनाचे विकार बाकी दुसरं घरातील काम घरातील डेव्हलपमेंट करायचे असेल तर या महिन्यामध्ये थोडासा वेळ मिळणार आहे आर्थिक स्थिती थोडी चांगली असणार आहे छोटे मोठे घरातले काम करून घ्या त्याचा आनंद मिळेल सप्तम स्थान सप्तमाला वैवाहिक सुखाचं जोडीदाराच लाईफ पार्टनरचं स्थान म्हटलंय भागीदाराचं स्थान म्हंटलय गुरुदेवताची इथे रास विराजमान आहे गुरुदेवता एकादश स्थानात गेलेल्या चांगला पती मिळतो चांगली पत्नी मिळते हेच नाही ते तुम्हाला तुमच्या दुःखाच्या कालावधीमध्ये सपोर्टेबल ठरतात ते नोकरीला असणार आहे आपला लाईफ पार्टनर कुठेतरी जॉब भागीदारीत व्यवसाय केला वाढणार आहे उद्योग धंद्यामध्ये प्रगती सुख ऑगस्ट मध्ये शनि महाराजांची रास आहे इथे मकर आणि स्वामी शनी देवता हा भाग्यामध्ये गेलेला आहे ज्या वेळेला अष्टमेश भाग्यात जातो चांगल्या प्रकारचं ग्रंथांचं लेखन असेल तत्वज्ञान असेल गुढ विद्याची प्राप्ती असेल गुढ मंत्राची सेवा असेल चांगल्या तत्वाची भेट असेल हे होण्याचा मिळण्याचा प्राप्त होण्याचा योग या ऑगस्ट महिन्यात आहे भाग्यस्थान भाग्येश भाग्यामध्ये येणं तीर्थयात्रा घडणं परदेश गमन घडणं एखाद कॉलेज टाकणं शाळा टाकणं विशेष करून नर्सिंग कॉलेज आयटीआय आय कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज ओपन करण्याचे सुरुवात करण्याचे योग मिथून राशींच्या लोकांचे या महिन्यात आलेले आहेत दशमस्थान इथे आहे दशमेश एकादशामध्ये राजकारणामध्ये यश डॉक्टरी मध्ये यश वकिली मध्ये यश सर्जरीच एखादे कोणी एमबीबीएस एम डी सर्जन असेल डॉक्टर असेल तज्ञ असेल त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये चांगली कीर्ती आणि राजयोग होण्याचे योग आलेले आहेत राजकारणामध्ये एखादं मोठं पद असेल मग तो विधानसभेचं पद असेल आमदारकी असेल खासदारकी असेल अचानक त्याची लॉटरी लागेल ती माळ आपल्या गळ्यात येऊन पडेल त्याचा आनंद मिथून राशेवाले लोक घेणार आहेत मित्रांनो एकादश स्थानामध्ये राहू चांडाल योग झालेला आहे आणि याचा स्वामी मंगल देवता चतुर्थात गेलेला आहे तसं पाहायला गेलं तर एकादशी स्थानाचा स्वामी चतुर्थात जातो त्याला या योगाला श्रीमंत असं नाव आहे श्रीमंती आहे म्हणजे कधीही तुमच्या वृद्धीमध्ये प्रगतीमध्ये कमतरता होणार याची शाश्वती देणारा हा योग आहे मदत कराल घरात परिवाराला सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा विचार मिथून राशीवाले लोक करतील द्वादश स्थान त्याला व्ययस्थान म्हणतात खर्चाचं स्थान म्हणतात मोक्षाचं स्थान म्हणतात गतीचं स्थान अनेक विचार आहे परंतु व्हिडिओला मर्यादा असते वेळेची मर्यादा असते म्हणून कमी वेळेत समोर आहे मांडावं लागतं मित्रांनो वृषभ राशी आहे स्वामी शुक्र देवता हा धनामध्ये गेलाय वेश जाणं म्हणजे गैरमार्गाने धनसंपत्ती कमवणं ते आपल्याला करायचं नाही स्वकष्टाने कमवा म्हणजे ती कीर्ती दिगंतर राहील पुढे जाईल प्रगती होईल याची अनुभूती याचा प्रत्यय ऑगस्ट महिन्यामध्ये मिथुन राशीच्या लोकांना येईल आपल्यासाठी शुभ अंक अकरा आहे शुभ रंग हा हिरवा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची आहे अकरा तारीख आहे बारा तारीख आहे अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाहीये त्रास होणार आहे अशी तेरा तारीख आहे आणि चौदा तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो संपूर्ण महिनाभर त्या मंत्राचा रोज एकशे आठ वेळेला जप करा अशुभ ग्रहांची तीव्रता पीडा कमी होईल त्रास कमी होईल मंत्र आहे ओम लक्ष्मी नारायणाय नमः लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार